नमस्कार, मी प्रीती, ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. आता आपण आलेलो आहोत ठाण्यातील सावरकर नगर येथे राहणाऱ्या चिव्हाने कुटुंबीय यांच्या घरी. आपण या ठिकाणी पाहू शकतो अत्यंत सुबक आणि सुंदर असा गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झालेला आहे. मंडळी, हा गणपती बाप्पा चिव्हाने कुटुंबियांनी स्वतः बनवलेला आहे, स्वतःच्या हाताने तयार केलेला आहे. इको फ्रेंडली शॅडो मातीने बनवलेली ही गणपती बाप्पाची मूर्ती आहे. आपण या मागची सजावट पाहू शकतो, अत्यंत सुंदर अशी पुठ्ठ्याने केलेली ही इको फ्रेंडली सजावट आहे. मंडळी, कोरोना काळामध्ये आपल्या सगळ्यांची जीवनशैली अत्यंत जास्त बदललेली. बाहेर जाणारे आपण घरामध्ये बंद झालेलो, सगळ्या गोष्टी ऑनलाईन झालेल्या आणि ऑनलाईन पद्धतीने आपल्या जीवनावरती काही चांगले आणि वाईट परिणाम केले, पण ते कोणते ह्या गोष्टी ह्या देखाव्यातून सांगण्यात आलेल्या आहेत. आपण वरती पाहू शकतो ऑनलाईन असं या ठिकाणी लिहिलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीची काय तोटे आहेत, काय फायदे आहेत, हे या ठिकाणी या देखाव्याच्या माध्यमातून सादर करण्यात आलेलं आहे. ते कसं सादर केलेलं आहे याचं प्रात्यक्षिक आता आपण पाहणार आहोत. अत्यंत वेगळ्या पद्धतीने हा देखावा सादर करण्यात आलेला आहे. जितका साधा दिसतोय तितकाच गहन मेसेज जो आहे, संदेश जो आहे, तो या देखाव्यातून देण्यात आलेला आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकारेषु सर्वदा. गेले 2 वर्षांहून अधिक काळ सगळीकडे कोरोनाचा हाहाकार, प्रगतीच्या शिखराकडे आगेकूच करणारा मानव आपल्या आपल्या घरात बंदिस्त झाला, जायबंदी झाला. स्वतःबद्दल श्रेष्ठत्व बाळगणाऱ्या आम्हा सर्वांच्या कल्पनेचे एंगले क्षणार्धात उसळले. निसर्गासमोर आपण किती कफल्ल काव याची जाणीव झाली, पण आयुष्याचं रहाटगाड चालू ठेवण्याशिवाय पर्यायही नव्हता. त्यामुळे या काळात ऑनलाईन शिक्षण, ऑनलाईन काम, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन व्यवसाय, OTT असे अनेक प्लॅटफॉर्म निर्माण झाले आणि सर्वांची जीवनशैली नाटकीयरित्या बदलून गेली. यातला मुख्य बदल असा घडला की ज्याने संपूर्ण मानवी जीवनावरच परिणाम घडून आला तो म्हणजे ऑनलाईन, ऑनलाईन आणि ऑनलाईन. या आधीही बऱ्याच गोष्टी ऑनलाईन होत्या, पण त्याचा वापर मर्यादित होता. पण कोरोना आला आणि शिक्षण झालं ऑनलाईन, काम झालं ऑनलाईन, वस्तू मागवा ऑनलाईन, ट्रान्झॅक्शन सगळे करा ऑनलाईन. अगदी मग तो भाजीवाला असो, झाडूवाला असो, नाहीतर असो भंगारवाला, सगळेच झाले ऑनलाईन. एवढंच काय, मर्तिकेचं सामानही मिळायला लागलं ऑनलाईन. फक्त एवढंच बाकी राहिलं की मृत्यू झालेल्यांना खांदा देणेच व्हायचे राहिले होते ऑनलाईन. स्काईप, व्हॉट्सअप, झूम व्हिडिओ, गुगल मीट आणि मोबाईल ऍप यांच्या मदतीने शिक्षण सुरू झालं. शासनही या ऑनलाईन शिक्षणाच्या नव्या ट्रेंडला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलं. सर्वांना शिक्षण घेता येईल या विचारात सगळेच आनंदून गेले, पण काही दिवसातच आमच्या भ्रमाचा भोपळा फुटला. एकतर लहान शहरात गावात इंटरनेटची वाणवा आहे आणि जिथे उपलब्ध आहे तिथे गुणवत्ता नाही. हातावर पोट असणाऱ्या कुटुंबाचे कोरोनाने घास फिरावले तिथे मोबाईल तोही अँड्रॉइड येणार कुठून. त्यातच जेथे ऑनलाईन शिक्षण सुरू होते तेथे विद्यार्थी लेक्चर ऐकतोय याचाही काही नेम नाही. एकूणच उत्साह निर्माण होईल अशी कोणतीच प्रेरणा विद्यार्थ्यांना मिळाली नाही. आम्हाला कळलंच नाही की कोरोनाच्या भीतीने बदलली शिक्षण पद्धतीची लाईन आणि शाळकरी मुले देखील झाली ऑनलाईन. शाळांपेक्षा पालकच दिसले मुलांच्या शिक्षणाकरता वरील, म्हणे मुलांच्या शिक्षणाची वाट लावतो आहे कोविड. ब्रेकफास्टचा डबा शेजारी ठेवून मुले कॉन्फरन्स कॉल करतात जॉईन आणि शाळकरी मुले देखील झाली ऑनलाईन. हे जसे घडले तीच गत आमच्या नोकरी धंद्याची. वर्क फ्रॉम होम चे लेबल लावून प्रत्येक जण घरातून काम करू लागला. किती सांगू मी सांगू कुणाला, आज आनंदी आनंद झाला. या आविर्भावात सगळेच होते. वेळ, येण्या जाण्याचा, गाडी खर्च बचत झाली. घरातून काम करू लागल्याने रहदारी कमी होऊन वाहतूक कोंडी आणि प्रदूषण पातळीची घट झाली. कंपनीच्या जागेचे भाडे, वीज बिल बचत झाल्याने वर्क फ्रॉम होमचा बोलबाला सुरू झाला. पण सुरुवातीला आनंद वाटणाऱ्या या गोष्टींचा
कधी बेरंग झाला कळलेच नाही. अनेक जणांच्या कामाचे तास वाढले, पाठीच्या मणक्याचे दुखणे आले. म्हटलं जरा करावं व्यायाम, बोरिंग रुटीनला नवीन आया. दारू दररोज बादलीवर घाम, घामाचं माहीत नाही पण वेळ मात्र बराच जातोय. वाढू नये वजन म्हणून दोनच टाइम खातोय, तरीही तो शनिरूपी काटा 80 घरातच राहतोय. पण घरातून ऑनलाईन काम, ऑनलाईन सगळंच घरात, आणि काम दुप्पट झालं, मानसिक आरोग्य बिघडलं. तीच गत तरुणांची ऑनलाईनच्या विळख्यात सापडली तरुणाई पोकेमॉन गो पबजी सारख्या खेळात फिरी चढवली. ऑनलाईन कामासाठी हातात आलेल्या तरुणांना मोबाईलचं व्यसन लागलं. लॅपटॉप आणि मोबाईल स्क्रीन समोर बसून डोळेही आपला रंग दाखवू लागले. कित्येक ठिकाणी ऑनलाईनच्या नावे फसवणुकीचेही प्रकार घडले. एकूणच शारीरिक मानसिक आरोग्य हरपलं. लोकांचं भाव विश्व घर आणि फ्लॅट पुरतं मर्यादित झालं. सामाजिक संपर्क देखील कमी झाला. हे गणराया तूच पहा, आता तूच आम्हाला देऊ शकतोस विवेक आणि सद्बुद्धी. ऑनलाईनच्या आहारी गेलेल्या सगळ्यांना आता तरी समजून घ्यावं लागेल की सहज बोलणं, भेटणं, मनोरंजन, खेळ यात जो आनंद आहे तो भौतिकतेच्या मायाजाळात अडकण्यात नाही, खोट्या भ्रमात जगण्यात नाही. प्रेम आणि विचारानं भेटणं हाच या सर्वांवरचा उपाय असेल. माणसाने माणसाशी प्रत्यक्षात नाते, विश्वास निर्माण होणे हाच असेल या सर्वांचा सुवर्ण बिंदू. हे गणराया यासाठी आम्हाला भाव दे, आम्हाला व्हर्च्युअल जगातून खऱ्या नाते संबंधात येण्याची सद्बुद्धी दे. जे जे भेटे भूत तेथे मानी जे भगवंत ही दृष्टी आम्हाला दे. तूच या भवसागर रूपी सागरातून आमची जीवन नौका पार करू शकतोस, कारण तू आहेस सगळ्यांचा आधार. मंडळी, या ठिकाणी सुंदर अशी चित्रफित आपण पाहिली. यातून आपल्याला आपल्या जीवनावरती जो ऑनलाईन पद्धतीमुळे परिणाम झालाय त्याचं जे मूळ रूप होतं ते आपल्याला परत दाखवण्यात आलेलं आहे, सांगण्यात आलेलं आहे. ही संकल्पना चव्हाणे कुटुंबांना कशी सुचली हे आता आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेऊया. नमस्कार सर, ठाणे लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे. काय सांगाल, अत्यंत सुंदर अशी संकल्पना आहे, अत्यंत सुंदर पद्धतीने ती साकारण्यात आलेली आहे, सादर करण्यात आलेली आहे. कशी ही संकल्पना सुचली? माझं नाव दत्तात्रय महारे चव्हाणे, मनोबल कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, सावरकर नगर. आमचं गणपतीचं या वर्षी 53 आहे. तर ही संकल्पना आम्ही अशी घेतली की आपण मागील 2.5 वर्षापासून ज्या कोरोनाच्या महामारीने आपल्याला त्या संकटामधून आता बाहेर निघालेलं आहे, पण त्या परिस्थितीमध्ये आपण कुठल्या कुठल्या संकटांना सामना केलेला आहे ती संकल्पना डोक्यात घेऊन ऑनलाईन हा विषय घेतला आम्ही. आणि त्या ऑनलाईनचे आपल्याला काय फायदे आणि काय तोटे झाले, जर आपण ऑनलाईन हा विषय मर्यादित जर ठेवला तर तो खूप फायद्याचा आहे, पण त्याचा जर आपण अतिरेक केला तर तो आपल्याला नुकसान पोहोचू शकतो. ही कल्पना डोक्यात घेतली आम्ही आणि त्यानुसार हा देखावा बनवलेला आहे. हा देखावा बनवायला आम्हाला जवळपास 15 लागले, 12 ते 15 लागले. आणि पूर्ण इको फ्रेंडली आहे. मूर्तीसुद्धा माझा मुलगा अनुप चव्हाणे यांनीच बनवलेली आहे शाळू मातीपासून. आणि ही संकल्पना एवढी आम्हाला आवडली ती, त्याच्यामुळं हे बनवताना खूप आनंद आला आम्हाला आला आणि लोकांना खूप आवडते. बरेच लोक येऊन जातात, बघतात. अशी आमची गणपतीची संकल्पना आहे. ही संकल्पना मुळात तुम्हाला सुचली कशी? कारण की इतर लोक वेगवेगळ्या संकल्पना करत असतात, पण हे जे सत्य आहे ते दाखवण्याची संकल्पना मुळात सुचली कशी? ही जब कोरोनाच्या महामारीमध्ये आपण जे घरामध्ये बंदिस्त झालो होतो, पण बंदिस्त झाल्यानंतर आपण आपलं आयुष्याचं राहाड गाडगत आपण बंद करू शकत नाही, त्यासाठी आपल्याला हा ऑनलाईनचा पर्याय आपल्यावर लादला गेला आणि आपल्याला निवडायला लागला. कारण तर जसं वर्क फ्रॉम होम आणि व्यवसाय, जसं ई एज्युकेशन, हे सुद्धा ऑनलाईन झालं. ही सगळी संकल्पना घेऊन मी हा ऑनलाईन देखावा बनवलेला आहे. काय गणपती बाप्पाकडे आता मागणं मागाल तुम्ही? गणपती बाप्पाकडे हेच मागणं आहे की अशी कोरोनाची महामारी परत येऊ देऊ नका. आपल्या भारतावर ना कुठल्या जगावर ह्या संकटाला बाबा परत येऊ देऊ नका. आपल्याकडे एवढंच मागणं आहे गणपतीकडे. आणि ऑनलाईनचा वापर तुम्ही मर्यादित करा. धन्यवाद. आपण या ठिकाणी पाहू शकतो अत्यंत सुंदर अशी शाडू मातीची ही मूर्ती आहे.
हाताने बनवलेली आहे, त्यामुळे त्याचा एक वेगळंच रूप, एक वेगळंच तेज आपल्याला बाप्पाच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळत आहे. सोबतच त्याला अजूनच सुंदर बनवणार आहे ही जी संकल्पना आहे ती आहे. ऑनलाईन पद्धतीचा वापर वाढल्यामुळे आपल्या जीवनावरती त्याचे काय परिणाम झाले ते ह्या चित्रफितींतून सांगण्यात आलेलं आहे. चिव्हाणे कुटुंबीय ठाण्यातील त्यांच्या ह्या गणपती बाप्पाची ही संकल्पना आहे, हा देखावा आहे. मंडळी, जर तुम्हालाही वाटतं तुमचा गणपती बाप्पा ठाणे लाईव्हवर दिसावा, तर आत्ताच ठाणे लाईव्हशी संपर्क साधा आणि अशाच अपडेट्ससाठी पाहत रहा फक्त ठाणे लाईव्ह. धन्यवाद.